आपण सोडवणार आहोत 2022 या वर्षी झालेल्या मंथन राज्यस्तरीय परीक्षेची इयत्ता 3रीच्या सेमी माध्यमाचा पहिला पेपर. 1. मराठी. यात एकूण 25 प्रश्न असतील, त्यासाठी तुम्हाला 50 गुण देण्यात येतील. प्रश्न 1 व 2 साठी सूचना: खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. यात आपल्याला एक उतारा दिलेला आहे, तो आपण वाचूयात. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो व राष्ट्रीय सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे. या सन्मानाचा प्रारंभ 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला. सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती. इसवी सन 1955 हा नागरी सन्मान मरणोत्तरसुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली. हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन 1954 साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. प्रश्न 1. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान सर्वप्रथम कोणाला मिळाला? उतारामध्ये दिलेल्यानुसार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन 1954 साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले, म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न 2. वरील उतारासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? यात आपल्याला 4 विधान दिलेले आहेत, यातून जे चुकीचं विधान असेल ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. उतारानुसार हे विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान आहे, भारतरत्न हा सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त 5 व्यक्तींना देण्यात येतो. हे चुकीचं विधान आहे, याचं योग्य विधान असलं पाहिजे होतं. भारतरत्न हा सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देण्यात येतो. तिसरा पर्याय आहे, भारतरत्न हा पुरस्कार 1954 सर्वप्रथम देण्यात आला. हे विधान बरोबर आहे. चौथं विधान आहे, भारतरत्न हा सन्मान कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या राष्ट्रीय सेवांसाठी दिला जातो. हे देखील अचूक पर्याय आहे, म्हणून आपलं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे विधान चुकीचे आहे. प्रश्न 3. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाच्या चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. प्रश्न नीट वाचायचा आहे, यामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पर्याय बघूयात. पहिला पर्याय आहे लांब, दूर. ही विरुद्धार्थी शब्द आहेत का? नाही, तर हे समानार्थी शब्द आहे, म्हणून हे आपलं अचूक उत्तर असू शकतं. दुसरा पर्याय आहे सरळ आणि वाकडा. ही विरुद्धार्थी जोडी आहे. तिसरा पर्याय मागे, पुढे. ही सुद्धा बरोबर जोडी आहे. चौथा पर्याय आहे लहान, मोठा. ही सुद्धा विरुद्धार्थी जोडी आहे, म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लांब, दूर. प्रश्न 4. पाणी या शब्दाचा वापर करून खालीलपैकी कोणता जोड शब्द तयार होतो? पर्याय आहे पाऊस पाणी, बरोबर. दुसरा पर्याय आहे पाट पाणी, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे हवा पाणी, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय आहे सर्व पर्याय बरोबर. आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द शोधा. समीरने दिवसभरात 15 पोत्यांची गाडलेली जागा गोदामातून ट्रकमध्ये हलवली. पहिला पर्याय आहे ढीग. ढीग हा पोत्यांचा असतो का? नाही, नारळ, विटा व कलिंगड यांचा ढीग असतो, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे थप्पी. थप्पी कशाची असते? पोत्यांची, म्हणजे एक अचूक पर्याय असू शकतो. तिसरा पर्याय आहे रास. रास धान्याची असते, म्हणून हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे. चौथा पर्याय आहे जुडी. जुडी कशाची असते? पालेभाजीची, म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थप्पी. प्रश्न 6. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले आहे? झाडावर मधमाशी, कोकिडा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते. यात जर आपण नीट पाहिलं तर यामध्ये स्वल्पविराम व पूर्णविराम हे 2 विरामचिन्ह यात वापरले गेलेले आहे. अ पूर्णविराम, ब प्रश्नचिन्ह, क स्वल्पविराम. आता यात जर आपण नीट पाहिलं तर वाक्यामध्ये फक्त स्वल्पविराम व पूर्णविराम हे 2 विरामचिन्हे वापरण्यात आलेली आहेत, म्हणजे प्रश्नचिन्ह यात वापरलेले नाही आहे. पूर्णविरामासाठी दिलेलं आहे अ
आणि स्वल्पविरामासाठी आहे दिलेलं क, म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ आणि क योग्य. प्रश्न 7, खालील शब्दगटामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आहेत? आपल्याला यामध्ये 6 शब्द देण्यात आलेले आहेत, स्वच्छ, पौष्टिक, वर्णन, निश्चय, बशीस, पेरणी. स्वच्छ हा शब्द शुद्ध आहे. पौष्टिक हे आपण पौष्टिक असं लिहितो का? नाही, तर पौष्टिक असं म्हणतो, म्हणून हा अशुद्ध शब्द आहे. दुसरा आहे वर्णन, यामध्ये नच्या ठिकाणी बाणाचा न असला पाहिजे व बाणाच्या नच्या ठिकाणी नळाचा न असला पाहिजे, हा सुद्धा अशुद्ध शब्द आहे. चौथा शब्द आहे निश्चय, हा शुद्ध शब्द आहे. पाचवा शब्द आहे बशीस, नाही तर बक्षीस असं असायला हवं होतं, म्हणून हा सुद्धा अशुद्ध शब्द आहे. शेवटचा शब्द आहे पेरणी, तर यामध्ये नच्या जागी बाणाचा न असला पाहिजे होता, पेरणी हा सुद्धा अशुद्ध शब्द आहे. तर यामध्ये एकूण 4 अशुद्ध शब्द दिलेले आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न 8 व 9 साठी सूचना, खालील कविता वाचून त्यातील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. यामध्ये आपल्याला एक कविता दिलेली आहे, असा बरसला श्रावण अन बहरली धरती, उधळीतो निसर्ग राजा सौंदर्याचे माणिक मोती, नटली अवघी सृष्टी गर्द हिरव्या रंगाने, सुंदर कोमल फुले डोलती दरुडनी मधुगंधाने, खडाडतो हा रजतरस नदी सागरामधुनी, नवचैतन्य फुलले झाडांच्या पानोपानी, मनमोहक हा मृद्गंध अन थंडगार वारा, लाभला मनास वाटे सुखाचा किनारा, भरून आले मेघ सावडे शिंपीत जलधारा, नयनी ठेविते साठवुनी ऋतुश्रावण तुझा नजारा. प्रश्न 8, वरील कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे? पहिल्याच ओळींमध्ये आपल्याला कळतंय असा बरसला श्रावण, म्हणजे श्रावण ऋतूचे वर्णन यामध्ये केलेले आहे. आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, श्रावण. प्रश्न 9, कवितेत डोळा या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आला आहे? पर्यायात जर आपण पाहिलं तर नेत्र, नयन, लोचन व चक्षु हे चारही शब्द डोळा या शब्दासाठी समानार्थी आहे, मात्र कवितेत आलेला एक शब्द आहे नयनी ठेविते साठवणी, नयन हा शब्द कवितेमध्ये आलेला आहे. तर आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नयन. प्रश्न 10, खालील शब्दगटामध्ये किती नामे पुल्लिंगी आहेत? पपई, पणती, भेंडी, चांदोबा, पेरू, पुस्तके व दिवा. पुल्लिंगी नामांना आपण तो या सर्वनामाने दर्शवतो. तर आपण जर शब्दगट पाहिला तर यामध्ये तो चांदोबा, तो पेरू आणि तो दिवा असे 3 पुल्लिंगी शब्द आपल्याला दिसत आहे, म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 3. प्रश्न 11, खालील पर्यायातून प्राणी व त्यांचा आवाज यांची चुकीची जोडी कोणती? पहिला पर्याय आहे हंसाचा केकराव, हंसाचा केकराव नसतो तर कलरव असतो, म्हणून ही चुकीची जोडी आहे. पर्याय 2, वाघाची डरकाडी बरोबर आहे. 3, हत्तीचे चित्कारणे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय आहे बेडकाचे डरावणे, हा सुद्धा योग्य पर्याय आहे, म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12, खाली दिलेल्या शब्दकोड्यात पर्यायातील कोणती अक्षरे लिहिल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पर्याय बघूयात, प्र, बी, अ हे जर आपण शब्दकोड्यामध्ये टाकून पाहिले तर शब्द तयार होतात, प्रचार हा योग्य शब्द असू शकतो, विवाद हा चुकीचा शब्द आहे, अशिस्त हा सुद्धा चुकीचा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2, वी, ना, बे यावरून शब्द तयार होतात, विचार हा योग्य शब्द आहे, नाबाद हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे आणि बेशिस्त हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे, म्हणून हा एक अचूक पर्याय असू शकतो. तिसरा पर्याय आहे अ, ना, कु आचार, नाबाद, कुशिस्त यात सर्व शब्द अर्थपूर्ण तयार होत नाही, म्हणून हा चुकीचा पर्याय आहे. चौथा पर्याय आहे बे, अ, ना यावरून तयार होतात बेचार, अबाद, नाशिस्त यात एकही शब्द अर्थपूर्ण तयार होत नाही,
म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13. क नु म र क या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल? बघा, सर्वात आधी आपल्याला दिलेल्या अक्षरांवरून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. जर नीट विचार केला तर तुम्हाला कळेल तयार होणारा शब्द आहे करमणूक. यातून आपल्याला पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. पाणी हे नीट बघायचं आहे. पाणी या शब्दाला जी विलांटी आहे ती पहिली विलांटी आहे, दुसरी नाही. बऱ्याच मुलं या ठिकाणी गोंधळ घालतात. पाणी म्हणजे आपण पिण्याचं पाणी बघतो, पण पाणी या शब्दामध्ये पहिली विलांटी जर असली तर त्याचा अर्थ होतो हात, कर हस्त. तर आपल्याला कर हा शब्द करमणूक याच्यामध्ये मिळू शकतो. यात जर आपण पहिली दोन अक्षरे पाहिली तर हे होतात कर म्हणजे हस्त म्हणजेच पाणी. तर आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पहिल्या व दुसऱ्या. प्रश्न 14. खालील पर्यायातून म्हण व त्या म्हणीचा अर्थ असणारी योग्य जोडी शोधा. पर्याय 1. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे काय? ऐपतीच्या मानाने खर्च करावा. मात्र पर्यायात दिलेला आहे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे, म्हणून हा चुकीचा पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे दाम करी काम. याचा अर्थ होतो पैशाने सर्व कामे साध्य होतात, पण इथं दिलेलं आहे काम केल्यामुळे पैसा मिळतो, म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे. तिसरा पर्याय आहे घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, हा एक बरोबर पर्याय असू शकतो. चौथा पर्याय आहे कामापुरता मामा म्हणजे गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. यामध्ये दिलेलं आहे काम असल्यावर मामाच्या गावाला जाणे, हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. अचूक उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. प्रश्न 15. खालील पर्यायातील एकवचनी शब्द कोणता? पहिला पर्याय आहे तडे, हा पर्याय बरोबर असू शकतो. दुसरा पर्याय आहे पाढे. पाढे हे अनेकवचन आहे, याचं एकवचन होतं पाढा. तिसरा पर्याय आहे मडे, हा अनेकवचनी शब्द आहे, याचं एकवचन होतं मळा. चौथा पर्याय आहे वाडे, हा सुद्धा अनेकवचनी शब्द आहे, याचं एकवचन होतं वाडा. त्यामुळे आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तडे. प्रश्न 16. खालील वाक्यातील भविष्यकाळी वाक्य ओळखा. पर्याय 1. मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या. ह्या स्पर्धा होऊन गेल्या आहेत, म्हणून हा भूतकाळ आहे, भविष्यकाळ नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय 2. काल रात्री खूप पाऊस झाला. काल रात्री हा सुद्धा भूतकाळ आहे, म्हणून हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे रोहित खाऊ खात होता, हा सुद्धा भूतकाळ आहे, चुकीचा पर्याय. चौथा पर्याय आहे मीना गोष्ट वाचणार आहे, म्हणजे तिने अजून वाचलेली आहे का, तर ती वाचणार आहे, हा आहे भविष्यकाळ, म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17 व 18 साठी सूचना. खालील संवाद वाचा व त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. यात आपल्याला एक संवाद दिलेला आहे, तो आपण वाचूयात. अरे हॉस्पिटलच्या बाहेर एवढी रांग कशासाठी? अरे राजू, नवीन संसर्गजन्य रोग आला आहे. हो का, काय नाव त्याचं? कोरोना. त्याच्याच तपासणीसाठी ही रांग आहे. सर्वांनी तोंडाला हे काय लावलं आहे? विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावले आहेत. हा होता संवाद. यावर आधारित प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 17. वरील संवाद कुठे घडला आहे? तर हा संवाद कुठे घडलेला आहे? हॉस्पिटलच्या बाहेर. आपण पर्यायांमध्ये उत्तर शोधूयात. पर्याय आहे शाळेत, दवाखान्याच्या बाहेर, रस्त्यावर, राजूच्या घरी. यामध्ये तर हॉस्पिटल दिलेलं नाही आहे, मात्र हॉस्पिटलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? दवाखाना. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दवाखान्याच्या बाहेर. प्रश्न 18. सर्वांनी मास्क का लावले होते? यात बघा, संवादात विचारलेलं आहे सर्वांनी तोंडाला हे काय लावलेलं आहे, त्याचं उत्तर काय दिलं त्याने? विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावले आहे. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून. प्रश्न 19. पक्षीय शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. पहिला पर्याय आहे अंडज, खग, विहग. हे तीनही शब्द
पक्षी या शब्दाशी समानार्थी आहेत, म्हणून हा एक अचूक पर्याय असू शकतो. दुसरे पर्याय आहेत वन्ही, पावक, अनल. हे शब्द जे आहेत अग्नीचे समानार्थी शब्द आहेत, म्हणून हा एक चुकीचा पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे पंकज, सरोज, राजीव. हे कमळाशी समानार्थी शब्द आहेत, म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे. चौथा पर्याय आहे अवनी, अरी, अंबुज. या तीनही शब्द वेगवेगळ्या शब्दांचे समानार्थी शब्द आहे. अवनी म्हणजे भू, धरती, अरी म्हणजे शत्रू आणि अंबुज म्हणजे कमळ, म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे. तर आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, अंडज, खग, विहग. प्रश्न 20, खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे? पहिला पर्याय पसार होणे, निघून जाणे, हा बरोबर पर्याय आहे. दुसरा पर्याय मेतकूट जमणे, मैत्री खूप जमणे, हा सुद्धा बरोबर पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे तोंड फिरवणे, निंदा करणे, तर ही चुकीची जोडी आहे. तोंड फिरवणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे, म्हणून हा आपला अचूक पर्याय असू शकतो. चौथा पर्याय आहे भान हरपणे म्हणजे तल्लीन होणे, हा सुद्धा योग्य पर्याय आहे, म्हणून आपला अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 21, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे मोरांची सुंदर पिसे मुलांना आवडतात, व सुंदर या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. आपण शब्दांचे एकूण 8 जाती शिकलेलो आहोत, तर यात विशेषणसुद्धा आपण शिकलो आहोत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. पिसे कसे आहेत? सुंदर, म्हणून सुंदर हे एक विशेषण आहे, म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विशेषण. प्रश्न 22, पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. माकडांचा खेळ करणारा, पर्याय एक गारुडी, सापाचे खेळ करणाऱ्याला गारुडी असं म्हणतात. दुसरा पर्याय जादूगार, जादूचे खेळ करणाऱ्याला जादूगार असे म्हणतात. तिसरा पर्याय दरवेशी, अस्वलाचा खेळ करणाऱ्याला दरवेशी असं म्हणतात. आणि चौथा पर्याय आहे मदारी, माकडाचा खेळ करणाऱ्याला मदारी असं म्हणतात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 23, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. भारत श्रीलंका सामन्यात श्रीलंकेची हार झाली, यात हार या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. आता हार या शब्दाचे दोन अर्थ होतात, एक तर पराभव आणि दुसरा म्हणजे फुलांचा हार. आता यामध्ये जर सामना होता तर सामन्यामध्ये फुलांचा हार होईल का? नाही, म्हणून याचं उत्तर आहे पराभव. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पराभव. प्रश्न 24, खालील शब्द गटातील नाम असलेला पर्याय शोधा. अ परिस, ब रोहन, क कोण, ड उंच. यात आपण पाहिलं तर अ परिस म्हणजे हे नाम आहे, ब रोहन हे सुद्धा नाम आहे, क कोण हे सर्वनाम आहे, आणि ड उंच हे विशेषण आहे, म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ आणि ब योग्य. प्रश्न 25, विनायक दामोदर सावरकर यांना कोणते संबोधन वापरतात? पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 1 गुरुदेव, हे संबोधन रवींद्रनाथ टागोर यांच्यासाठी वापरले जाते. पर्याय 2 लोकमान्य, बाल गंगाधर टिळक यांच्यासाठी वापरले जाते. पर्याय 3 ज्योतिबा फुले व मोहनदास करमचंद गांधी यांच्यासाठी हे संबोधन वापरले जाते. आणि चौथा पर्याय आहे स्वातंत्र्यवीर, विनायक दामोदर सावरकर यांच्यासाठी स्वातंत्र्यवीर हे संबोधन वापरले जाते, म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पार्ट 2 मॅथमॅटिक्स. इस पार्ट में टोटल 50 क्वेश्चन होंगे. क्वेश्चन 26, हाउ विल यू रीड द फ्रैक्शन 7/13? ए 7 न्यूमरेटर 13 डिनोमिनेटर, बी 13 न्यूमरेटर 7 डिनोमिनेटर, सी 7/13 एंड डी 7 डिनोमिनेटर 13 न्यूमरेटर. देन वी कैन रीड दिस फ्रैक्शन एज 7 न्यूमरेटर 13 डिनोमिनेटर and 7/13. Our correct answer will be option number 3. Only A and C are correct. Question 27.
हाऊ विल यू राईट द आन्सर ऑफ ॲडिशन 500 + 279 इन वर्ड्स? ॲडिशन ऑफ दिस टू नंबर्स इज 779. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3, 779. क्वेश्चन 28. इफ द टोटल ऑफ सेवन्थ मंथ इन ग्रेगरियन इयर्स इज मल्टीप्लाइड बाय 9, देन व्हाट विल बी द आन्सर? सेवन मंथ ऑफ ग्रेगरियन इयर इज जुलै. जुलै हॅज 31 डेज. सो 31 × 9, आन्सर इज 279. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन 29. 607 − 249 इक्वल टू हाऊ मच? अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1, 358. क्वेश्चन 30. विच इज द रॉन्ग स्टेटमेंट अबाउट द एडजॉइनिंग फिगर? फिगर इज रेक्टेंगल. 1. इट हैज 4 साइड्स. करेक्ट. 2. अपोजिट साइड्स आर इक्वल. करेक्ट. ऑल 4 एंगल्स आर राइट एंगल्स. करेक्ट. 4th ऑप्शन इज ऑल 4 एंगल्स आर एक्यूट एंगल्स. दिस इज रॉन्ग स्टेटमेंट बिकॉज ऑल 4 एंगल्स आर राइट एंगल्स. करेक्ट आंसर इज ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन 31. 7 लिटर ऑफ द 15 लिटर्स ऑइल टिन हैज यूज फॉर कुकिंग, देन हाउ मच ऑइल डिड रिमेन इन द टिन? 15 लिटर माइनस 7 लिटर इक्वल टू 8 लिटर, बट इन द गिवन ऑप्शन्स 8 लिटर इज नॉट देअर, सो वी विल कन्वर्ट इट इन टू मिलीलिटर. 1 लिटर इक्वल टू 1000 मिलीलिटर, दॅट्स वाय 8 लिटर इक्वल टू 8000 मिलीलिटर. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन 32. हाऊ मेनी वन डिजिट ऑड नंबर्स आर देअर बिटवीन 1 to 100? वन डिजिट नंबर्स आर 1 to 9. इन दीज 9 नंबर्स 1, 3, 5, 7, and 9. दीज 5 आर वन डिजिट ऑड नंबर्स. सो अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4, 5. क्वेश्चन 33. फाइंड द पार्ट ऑफ नॉन शेडेड पोर्शन. इन दिस सर्कल देर आर 8 पार्ट्स एंड फ्रॉम 8 पार्ट्स देर आर 2 नॉन शेडेड पोर्शन. सो 2/8 विल बी द आन्सर, बट दॅट इज नॉट प्रेझेंट इन गिवन ऑप्शन, सो वी कॅन कन्वर्ट देम इन टू अनदर फ्रॅक्शन, दॅट विल बी 1/4. अवर करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 1, 1/4. क्वेश्चन 34. हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स फ्रॉम द फॉलोइंग हॅज नॉट फ्लॅट सर्फेस? टेबल, ग्लोब, बुक, स्लेट अँड फ्लूट. ग्लोब अँड फ्लूट हॅज नॉट फ्लॅट सर्फेस. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 4, 2. क्वेश्चन 35. हाऊ विल यू राईट 3/4000 इन नंबर? अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, 750. क्वेश्चन 36. इन द एडजॉइनिंग क्लॉक आफ्टर हाऊ मेनी मिनट्स इट विल बी 2 o'clock? इन द गिवन क्लॉक अवर हँड इज बिटवीन 1 and 2 अँड मिनिट हँड इज ऑन 5. टू गेट टाइम ऑफ 2 o'clock अवर हँड शुड बी ऑन 2 अँड मिनिट हँड शुड बी ऑन 12. सो डिस्टन्स बिटवीन 12 and 5 इज 7. And one space between two number means 5 minutes. So we should multiply by 5 minutes into 7 space. Answer will be 35. Our correct answer is option number 3, 35 minutes. Question 37. To complete the following pattern, which option will be at the place of question mark? In the given pattern, there is a group of 4 shapes. First swastik, then triangle, then square, then circle, then again swastik comes. By following the first group, in second and fourth group, after triangle, there should be square. So our correct answer will be option number 4. Question 38. Two digit total numbers divided by one digit greatest number equal to how much? Total two digit numbers are 90. And greatest one digit number is 9. So 90 divided by 9 equal to 10.
करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर टू, 10. क्वेश्चन 39. विच विल बी द सेकंड नंबर फ्रॉम द एंड व्हेन द नंबर्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर नंबर्स. 517, 343, 574, 509 and 327. So if we arrange them in ascending order, the first number will be 327, second number will be 343, third number will be 509, fourth number will be 517 and last number will be 574. So second number from the end is 517. Correct answer is option number 1. Question 40. Which of the following figure has least perimeter? In first option, there is a triangle. Length of a side is 7 cm. Perimeter of triangle means side into 3. So perimeter will be 21 cm. In second option, there is a rectangle. And length of two sides is 8 cm and 3 cm. Perimeter of rectangle equal to addition of two side into 2. So perimeter of rectangle is 22 cm. In option 3, there is a square and length of side is 3 cm. Perimeter of a square equal to side square. So perimeter of square is 12 cm. Fourth option is also rectangle. Perimeter of that option is 26 cm. So our correct answer is option number 3, 12 cm. Question 41. Which of the following is the longest line segment? In given option, first option is not a segment, that is line. Our correct answer is option number 2. Question 42. Madhav bought quarter dozen Colgate brush at the rate of rupees 20 of one brush. Then how much rupee did Madhav buy? One dozen means 12 and quarter means 12 divided by 4. So Madhav brought 3 brush. The price of each brush is 20 rupees. So we will multiply to number of brush into 20 rupees. Our answer is 60 rupees. Correct answer is option number 2. Question 43. In which of the following number, the place value of 9 is 90? A. 369. The place value of 9 is 9. In B. 947. The place value of 9 is 900. C. 792. The place value of 9 is 90. So, our correct answer is option number 1. Only C is correct. Question 44. If Republic Day of 2021 was on Tuesday, then in the same month, which day will occur 5 times? January has 31 days. Republic Day means 26 January. It's on Tuesday. As we know, which day comes the first date of month, that also comes at 29th. Second day comes at 30th and third day comes at 31st. If Tuesday on 26 January means there will be Friday on 29th, Saturday on 13th and Sunday on 31st. Given options are Wednesday, Monday, Saturday and Thursday. Our correct answer is option number 3, Saturday. Question 45. 4 rupees and 50 paise equal to how much paise? 1 rupee equal to 100 paise means 4 rupees equal to 400 paise plus 50 paise equal to 450 paise. Our correct answer is option number 4. Question 46. What is the addition of the smallest and the greatest 3 digit numbers from by the digits 603 only once? The smallest 3 digit number we get is 306 and largest 3 digit number will get 630. Addition of these two numbers is 936. Our correct answer is option number 2.
क्वेश्चन 47, 7/19, 13/19, 10/19 अँड 5/19, विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन इन द गिवन फ्रॅक्शन. द ऑल फ्रॅक्शन हॅज सेम डिनॉमिनेटर, देन विच फ्रॅक्शन हॅज स्मॉलेस्ट न्युमरेटर, दॅट विल बी द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, 5/19. क्वेश्चन 48, S+89=143. Then what is the value of S? If we have to get value of S, we should subtract 89 from 143. Answer will be 54. Our correct answer is option number 4. Question 49. The rates of the shop of OV supermarket are given below. Then which object is the most expensive in the shop? First, 3 kg sugar =120. 120 rupees for 3 kg means 40 rupees for 1 kg. Second option is 1/2 kg groundnut =60 rupees, means value of 1 kg groundnut is 60 × 2 = 120. 1/4 kg coconut =50 rupees, means price of 1 kg coconut will be 50 × 4 = 200 rupees for 1 kg. And fourth option is 1 kilo sago =80 rupees. So our correct answer is option number 3, coconut, because it has highest price for 1 kg. Question 50. In Adarsh school, 39 out of the 275 students went to picnic. Then how many students did not go to picnic? So total number of student is 275, and out of them 39 students went for picnic. So 275 minus 39 =236. Correct answer is option number 4. Question 51. How many total odd numbers from 1 to 100 are having digit 7 at the tens place? That numbers are 71, 73, 75, 77 and 79. Answer will be option number 1, 5. Question 52. Which of the following figure is asymmetric? Correct answer is option number 2. Question 53. Find the answer of the expression 8+3 × 2 − 5. So we should make multiplication first. So expression will be 8+6 − 5. Answer will be option number 2, 9. Question 54. How many total right angles are there in the following figures? There are only 2 right angles. So our correct answer is option number 4. Question 55. What is the quarter part of 700? Quarter means fourth part of anything. So we should divide 700 by 4. Our answer is option number 4, 175. Question 56. How many examples of multiplication are correct? A. 7 × 9 = 63. Correct. B. 50 × 7 = 357. This is wrong. This will be 350. C. 50 × 0 = 250. This is also wrong. There should be 0. D. 307 × 1 = 3071. This is also wrong. The answer should be 307 only. So our correct answer is option number 2, because only one multiplication is correct. Question 57 and 58. Answer the following questions on the basis of pictographical information given below. The information about devices used for entertainment in the house of a colony. Question 57. In how many homes the computer is used for entertainment? There is 5 home figures in front of computer. So correct answer is option number 2, 5. Question 58.
हाऊ मच मोर द नंबर ऑफ होम्स युझिंग मोबाईल दॅन द नंबर ऑफ होम्स युझिंग रेडिओ फॉर द एंटरटेनमेंट. द नंबर ऑफ होम्स युझिंग मोबाईल इज 9 अँड द नंबर ऑफ होम्स युझिंग रेडिओ इज 3. सो डिफरन्स बिटवीन बोथ नंबर इज 6. सो आवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1, 6. क्वेश्चन 59. रॉबर्ट हॅज 363 रुपीज. आउट ऑफ दॅट ही स्पेंड 336 रुपीज. देन हाऊ मेनी रुपीज रिमेन विथ रॉबर्ट? 363 मायनस 336 इक्वल टू 27. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन 60. विच नंबर विल बी फॉर्म फ्रॉम द एक्सपांडेड फॉर्म 6 टेन्स 100 अँड 4 युनिट्स? 6 टेन्स मीन्स 60, 100 मीन्स 100 अँड 4 युनिट मीन्स 4. ॲडिशन ऑफ ऑल थ्री नंबर इज 164. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन 61. इन द फ्रॅक्शन 5/13, 7/13 अँड 4/13 आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर, देन व्हॉट इज द सम ऑफ फ्रॅक्शन ऍट द ऑड नंबर प्लेस? इफ वी पुट देम इन टू असेंडिंग ऑर्डर, द फर्स्ट नंबर विल बी 4/13, सेकंड नंबर विल बी 5/13 अँड थर्ड नंबर विल बी 7/13. 1 and 3 is odd number, so first fraction is 4/13 and third fraction is 7/13. Addition of this two fraction is 11/13. Correct answer is option number 4. Question 62. Which are the digit at the place of square and triangle respectively in the example given below? If you put values of square and triangle by using first option, triangle means 2 and square means 4. 2 minus 4 equal to, there should be 8 at unit place, so square is not match, so this is wrong option. Second option is 2 and 4. If we put 4 at the triangle and 2 at the square, if we subtract 2 from 4, answer will be 2, means both square has been matched. So correct answer is option number 2. Question 63. At what time does the hour hand and the minute hand are the straight line in the clock? Options are at 3 o'clock, at 6 o'clock, at 2:30, and at 12 o'clock. Correct answer is option number 2. Question 64. Which is the suitable statement from following? A. Cuboid has 12 corners. Wrong. Cube has 8 vertices. Correct. Ball has 0 edges and 0 corner. This is also correct because ball has spare shape. So correct answer is option number 1. Only B and C. Question 65. Which is the biggest one digit prime number? Our correct answer is option number 4. Question 66. Find the wrong alternative. 123 plus 55. Correct. Question 51. How many total odd numbers from 1 to 100 are having 354 plus 403 equal to 707? This is wrong. There should be 757. Our correct answer is option number 3. Question 67. Which of the following figure is closed? Our correct answer is option number 4. Question 68. Find the suitable symbol in the empty box. If we solve that addition and subtraction, number will be 7/5 and 9/5. 9/5 is greater than 7/5. So our correct answer will be option number 2. Question 69. Radha has 1¾ rupees. Mother gave her 2½ rupee. Then how many total rupee did Radha has? 1¾ rupees means 1 rupee and 75 paise.
प्लस 2.5 रुपी मीन्स 2 रुपीज एंड 50 पैसे. सो एडिशन ऑफ 1 रुपी 75 पैसे एंड 2 रुपी हाफ पैसे दैट विल बी 4 रुपीज एंड 25 पैसे. सो करेक्ट आंसर विल बी ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन 70. 150 मिनिट्स इक्वल टू 60 मिनिट्स मीन्स 1 आवर एंड 120 मिनिट्स मीन्स 2 आवर. इफ वी सब्सट्रैक्ट 120 मिनिट्स फ्रॉम 150 मिनिट्स दैट विल बी 30 मिनिट्स लेफ्ट मीन्स 2 आवर एंड 30 मिनिट विल बी अवर आंसर ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन 71. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज कंप्लीटली डिविजिबल बाय 7. ऑप्शन 1 42. 7 × 6 इक्वल टू 42. ऑप्शन 2 63. 7 × 9 इक्वल टू 63. ऑप्शन 3 is 35. 7 × 5 इक्वल टू 35. सो अवर करेक्ट आंसर इज ऑप्शन नंबर 4. ऑल आर करेक्ट. क्वेश्चन 72. द नंबर 500 इज शोन रॉन्ग इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन. ऑप्शन 1 500 करेक्ट. 50 tens दिस इज ऑल्सो करेक्ट. 5000s दिस इज रॉन्ग. 500 units दिस इज करेक्ट. सो करेक्ट आंसर इज ऑप्शन नंबर 3 5000. क्वेश्चन 73. सुधाकर सो मेज इन द 3/10 पार्ट ऑफ फार्म एंड शुगर केन इन 5/10 पार्ट ऑफ एंड इन द रिमेनिंग पार्ट ही सो जवार. देन इन हाउ मच पार्ट डिड ही सो जवार. ही सो मेज एंड शुगर केन इन 3/10 एंड 5/10 पार्ट. सो वी विल मेक एडिशन ऑफ दिस टू पार्ट. 3/10 प्लस 5/10 इक्वल टू 8/10. सो टोटल पार्ट ऑफ फार्म इज 10/10 माइनस 8/10. सो अवर करेक्ट आंसर विल बी 2/10. दैट विल बी ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन 74. There are 2 notes, first note of 50 rupees and second note of 20 rupees. So 50 rupees minus 20 rupees equal to how much? Our answer is 30 rupees. But in option, we shows 3 note of 10s. That is correct answer. 6 coin of 5 rupees means 6 into 5 is also 30. This is also correct option. 15 coin of 2 rupees. 15 into 2 equal to 30. This is also correct option. So our correct answer is option number 4. All are correct. Question 75. Find the option having the figure of obtuse angle. Our correct answer is option number 1. पुढील व्हिडिओ मध्ये आपण सोडवणार आहोत दुसऱ्या पेपरची म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला जर काही अडचणी किंवा प्रश्न येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला हवा याकरता मंथन ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब बटन शेजारी असलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायची आहे. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.